मी रेणुका सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आपल्याला नाव कळलेलं आहे सकाळपासून तुम्ही आतूर असणारच आहात की बेलाशी गप्पा मारायच्या आहेत आपल्याला नेहमीपेक्षा काही वेगळ्या गप्पा मारायच्या आहेत का, का। रेकॉर्डिंगमध्ये नेमकी काय धमाल असते एखाद्या शब्दाविषयी त्यांची काय चर्चा होत असतात का या थोड्याशा वेगळ्या मुद्यांवर आज आपण तिच्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करणार आहोत तिचं पहिले स्टुडिओत स्वागत करूयात तुझं खूप खूप स्वागत थँक्यू रेणुका थँक्यू सो मच आणि तुमच्या प्रश्नांची आम्ही जरूर वाट बघतो आहोत पण फोन नंबर विसरला असाल तर जरूर लिहून घ्या शून्य दोन दोन सहा सहा आठ नऊ नऊ दोन सहा तीन झिरो टू टू सिक्स सिक्स एट नाईन नाईन टू सिक्स थ्री फोन अगदी यायला लागलेले आहेत पण मला त्याच्या आधी एक वाक्य जरूर घ्यायचं आजचा दिवस आहे कारण बरोबर एक वर्षापूर्वी नॅशनल अवॉर्ड मिळाला होता oh. आज कसं वाटतं एक वेगळा पुरस्काराची oh. एक भावना असते पण मधला एक वर्ष खूप मोठं असतं एक आल्हाददायक असतं काय वाटतंय नक्कीच म्हणजे एक्झॅक्टली सोळा एप्रिलला मागच्या वर्षी नॅशनल अवॉर्ड अनाऊन्स झाली होती आणि तो दिवस मला अजूनही आठवतोय आणि काय म्हणू त्याला आपण एक सोनेरी क्षण असंही म्हणता येईल आणि प्रत्येक गायकाची इच्छा असते की आपल्या कामाला एक उत्तम पावती मिळावी आणि ती जेव्हा सर्वोच्च सन्मानाने मिळते नॅशनल अवॉर्डनी मिळते तेव्हा त्याचा एक आनंद त्याचा एक उत्साह फार वेगळा असतो आणि त्या लेवलवरती आपल्या कामाची दखल घेतली जाणं मला वाटतं कुठलंही काम करताना मी कुठलंही गाणं रेकॉर्ड करताना अशा भावनांनी कधी रेकॉर्ड होत नसतं की हे गाणं चालणार आहे का नाही चालणार आहे किंवा हे आवडणार आहे का नाही आपण आपला हंड्रेड पर्सेंट गाण्यात देण्याचा प्रयत्न करत असतो मग ती फिल्म छोटी असो मोठी असो किंवा कुठल्याही प्रकारचं गाणं असो वी so, गिव्ह हंड्रेड पर्सेंट टू द सॉन्ग आणि जेव्हा सर्वोच्च सन्मान मिळतो तर तेव्हा आपण कुठेतरी योग्य दिशेला आहोत आणि आपण खूप योग्य वाटचाल करतोय ह्याची एक ती पावती असते आणि तो दिवस कधीच विसरू शकत नाही मी जेव्हा एक जेव्हा स्टेजवर गेले मी तो दिवस आला तीन मे रोजी ते फंक्शन झालं होतं आणि जेव्हा त्यावेळेला परत एकदा मराठीनी बाजी मारली होती यावर्षी पण मारली आहे आणि तो क्षण अक्षरशः अविस्मरणीय असा क्षण होता जेव्हा तिथे मराठी असल्याचा एक खास अभिमान जेव्हा आपल्याला होतो गप्पा लागणार आहेत आपल्याला पण आपल्याला फोन यायला सुरुवात झाली आपल्याला प्रश्न विचारा नमस्कार, नमस्कार. माझे तीन प्रश्न आहेत तुम्ही गायलेले तुमचं आवडतं गीत आणि मालिकाचे शीर्षक गीत कोणतं आहे दुसरा प्रश्न असा आहे की गौरव महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे परीक्षण करताना आलेले अनुभव कोणते आणि तिसरा प्रश्न असा आहे की दुनदर्शन या अल्बम मधील काना का किंवा राधा दिवानी बाप रे म्हणजे प्रश्न विचारलेत पहिला प्रश्न मला गीत किंवा मालिका आवडतं किंवा आतापर्यंत खरं सांगू हे सांगणं खूप अवघड आहे कारण का जे जे गीत माझ्यापर्यंत आले आतापर्यंत ते स्वतःचा एक युनिकनेस घेऊन संगीतकाराची एक विशिष्ट शैली असते प्रत्येक गाण्याच्या मागे आणि त्यामुळे एखादं फेवरेट सांगणं फार अवघड आहे कारण का अगदी किंवा शीर्षक गीत पण कुठलं तरी सांगणं फार अवघड आहे पण कुठल्या कुठल्या गाण्यांचे नाव घेऊ असं झालंय कारण का इतकी छान छान गाणी गायला मिळाली आहेत मला आतापर्यंत की एखादं असं फेवरेट सांगणं खरंच खरंच खूप अवघड आहे माझ्यासाठी जर पुढचा प्रश्न होता गौरव महाराष्ट्रासाठी जेव्हा तू परीक्षक म्हणून काम करत होतीस त्याच्यातली एखादी आठवण आहे का किंवा अनुभव काय अनेक आठवणी आहेत मला वाटतं जेव्हा अनेक सीझन्स मी केले आणि ते करताना विशेषतः जेव्हा आम्ही बघतो की लहान मुलांच्या बाबतीत की जेव्हा चिल्ड्रन स्पेशल चालू असतो आणि त्यांच्या आई वडिलांना खूप जास्त अपेक्षा असतात त्यांच्याकडनं कधी कधी हे अनुभव हो त्यांना म्हणजे सगळ्यांबरोबर शेअर करायला नक्की आवडतील मला की कधी कधी खूप आई वडीलच खूप ओव्हर एम्बिशियस असतात आणि मग कुठेतरी असं वाटतं की नाही सक्सेस उद्याच्या उद्या मिळाला पाहिजे किंवा चार सहा महिन्यात ही कॉम्पिटिशन संपली की सगळं मिळालं पाहिजे आय थिंक ते थोडंसं कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे एक स्वतः स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास मेहनत चालू ठेवली पाहिजे आणि मला असं वाटतं की वेळेच्या आधी काही मिळत नसतं तर त्यामुळे आपली वाटचाल कुठल्या योग्य दृष्टीने चालू आहे योग्य गुरु निवडावा आणि आपल्या मार्गावर स्थिर राहून काम करावं आणि असे अनेक अनुभव येतात जेव्हा पार्टिसिपेंट हरतात रडतात आणि त्यांना खूप वाईट वाटतं पण आय थिंक तो शेवट नसतो ती सुरुवात असते जिंकणं हरणं हा एक वेगळा मुद्दा झाला पण तुमची वाटचाल योग्य असली पाहिजे तिसरा होता त्यांचा धुंद क्षण मधलं एखादं गाणं तुला त्याच्यातलं कोणतंही गाणं तू गाऊ शकशील का कान्हारे कानाचा त्यांनी उल्लेख okay. केला देही श्रावण झुरतो ग मनात पाऊस उरतो देही श्रावण झुरतो ग मनात पाऊस उरतो ह्या क्षणातून नको पाहू ना कान्हा कान्हारे कान्हा रे कान्हा आणखीन छान छान गाणी असणार आहे पण या सगळ्यामध्ये म्हणजे तुझ्याकडे बघून किंवा इतर काही गायकांकडे बघून असं काय वाटतं की तुम्हाला ऍक्टिंगच्या पण ऑफर्स येत असतील असं वाटत नाही आपण ऍक्टिंग मध्ये जावं पण ऑफर्स पण आल्यात मला <laughs> <laughs> <था। laughs> हो डेफिनेटली पण अजून त्याच्यावरती असं मी काही विचार केलेला <laughs> नाहीये पण डेफिनेटली काही आलं आणि खूप आवडलं तर नक्की करायला म्हणजे विचार करायला वेळ थोडा मिळाला की वेगळ्या भूमिका जरूर आपल्याला पुढचा प्रश्न प्रतिक अभंग विचारतात औरंगाबाद हा बोला Uh, मॅम मी बेला uh, प्रश्न विचारू शकतो का हो हो uh, मॅम तुम्हाला जर हिंदी सॉन्ग सिंग करण्याची जर uh, संधी भेटली तर तुम्ही कुठल्या सिंगर बरोबर इच्छा आहे तुमची सिंगिंग करण्या हिंदी गाणं गायची संधी मिळाली तर कोणत्या गायकाबरोबर गायला आवडेल बापरे असे अनेक गायक आहेत की त्यांच्यावर मी गायली ऑलरेडी गाताना मजा आलेली आहे मग सोनूजी असू देत हरिजी असू देत रूपकुमार जी असू देत अनेक गायकांबरोबर गायची संधी मिळाली आणि असे अनेक गायक आहेत की त्यांच्यावर मला गायला आवडेल अरिजित सिंग आहे नक्की गायला आवडेल <laughs> बापरे खूप मोठी मोठी लेसन <laughs> का, काय काय लोक का प्रश्न विचारू शकतात ते आजच्या प्रश्नामधून <laughs> कळते आपल्याला पुढचा प्रश्न प्रणिता विचारते धुळ्याहून विचारा प्रणिता हॅलो हा हॅलो आमचा धुळे आणि नंदुरबार जिल्हा एक आदिवासी परिसरात आहे आदिवासी बांधव असतात इथे तर आमच्याही लोकांना गायिकेमध्ये करिअर करण्याची आवड असते तर त्यांना तुम्ही काही टिप्स देऊ शकता का आणि दुसरी गोष्ट आमच्या सामाजिक संस्थेतर्फे आणि सर्व खान्देशवासियांकडून आपल्याला पुढे असे नॅशनल अवॉर्ड मिळत असो अशा आम्ही शुभेच्छा देतो जर so आदिवासी आदिवासी परिसरातील लोकांसाठी काही टिप्स देणार तर नक्कीच चांगलं वाटेल मॅडम थँक्यू वेगळा प्रश्न विचारल्याबद्दल खूप चांगला प्रश्न आहे मला वाटतं की मी मगाशी पण बोलले की योग्य गुरु निवडावा आणि आपल्याला नक्की काय करायचं आहे गाण्यामध्ये कारण गाण्यामध्ये इतक्या अनेक वाटा आहेत इतक्या अनेक स्ट्रीम्स आहेत गाण्यामध्ये फिल्म म्युझिक आहे सेमी क्लासिकल क्लासिकल नाट्यसंगीत इतक्या अनेक शाखा आहेत गाण्याच्याच मला वाटतं त्याच्यातलं आपल्याला नक्की काय करायचंय आपल्याला कशाची आवड आहे हे आधी ओळखलं पाहिजे स्वतःहून आपण आणि त्या अनुषंगाने आपली वाटचाल सुरू केली पाहिजे उत्तम गुरु आपल्या मिळायला पाहिजे आणि स्वतःवरची आपण घेतलेली मेहनत पेशन्स हुँ। या फील्डमध्ये खूप जास्त महत्वाचं आहे आणि आधी तुम्ही गाणं शिकायला सुरुवात करा लगेच पटापटा गोष्टी नाही मिळत आणि जरी त्या मिळाल्या तरी ते टिकवणं अवघड असतं त्यामुळे योग्य दिशेने वाटचाल सुरू करा उत्तम गुरु निवडा येऊ नक्की सांगेल या टिप्स आहेत कोल्हापूरून विचारा अंकुश नमस्कार नमस्कार मडम तुम्ही गाणं तर चांगलं गाताय परंतु एज अ हिरोईन पण तुम्ही का ट्राय करत नाहीस काय अ हिरोईन तुम्ही का नाही ट्राय करत <laughs> 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 नक्की नक्की विचार करीन मी ऑफर्स mm. भरपूर आहेत मगाशी mm. म्हणल्याप्रमाणे पण अजूनही आता या सगळ्या गोष्टी इतक्या चालू आहेत इनफॅक्ट अल्बम mm. मध्ये सुद्धा काम केलंय पण आता तुम्ही म्हटलं तर नक्की विचार करेन एक्टिंग करायला आवडते अल्बम्स मध्ये केली मी माझ्या हो, हो. सो लेट सी आता जर खूप काही चांगलं आलं की ज्याला मी नाही म्हणूच शकत <laughs> नाही असं काही आलं तर नक्की करेन हा कार्यक्रम जरूर कोणीतरी ऐकत असेल आणि अशी अगदी नाही म्हणू शकणार नाही अशी कोणती रोल असेल तर जरूर त्यासाठी बेला तयार आहे असं म्हणूयात का आपण नक्की नक्की जर या गप्पा अशाच सुरू होणार आहेत एका ब्रेक नंतर पुन्हा भेटले एकदा स्वागत दौंडहून संतोष जाधव आपल्याला प्रश्न विचारत आहेत विचारा संतोष बेलाजी मी तुमच्या आवाजाचा खूप मोठा चाहत आहे थँक्यू मला तुमचा आवाज आवडतो खूप तर माझा प्रश्न असा होता की तुम्ही हिंदीतले गायक कुमार स्वामी यांच्यावर काम केले का आणि त्यांच्या आवाजाबद्दल तुमचं काय मत आहे थँक्यू कुमार स्वामींबरोबर तू काम केलंस का त्यांच्या आवाजाबद्दल तुझं काय मत आहे नाही त्यांच्यावर काम नाही केलंय मी पण आपण त्यांची इतकी गाणी ऐकत आलोय वर्षानुवर्ष आशिकी असू दे किंवा जुना आशिकी त्यामुळे एक काय म्हणू आपण त्यांच्या आवाजाची एक खासियत होती आणि जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपण ती गाणी सगळ्या फिल्म्स मध्ये इतकी ऐकलेली आहेत की त्यांच्या आवाजाची एक किंवा नाईन्टीन फॉर्टी टू लव्ह स्टोरी एक लडकी को देखातो आय थिंक खूप सुंदर गाणं आहे आणि पण त्याच्यावर काम नाही केलंय कधी डेफिनेटली जरूर आपल्याला पुढचा प्रश्न विष्णू विचारतात हिंगोलीहून विचारा हॅलो हां सर नमस्कार मॅम नमस्कार तुम्हाला नमस्कार म्हटलं नमस्कार नमस्कार तुमचा मी कार्यक्रम ऐकतो म्हटलं आपल्या पहिला दर्जा कार्यक्रम ऐकला आपल्या युटी मराठीवरचा तर गौरव महाराज खूप तुमचा छान आवाज गाणे वगैरे थँक्यू आणि मला खूप तुमचा कार्यक्रम आवडतो तुम्ही सर्वात पहिले कोणतं कार्यक्रम मॅम बोललो होत बरं But, जरूर जरूर गाना सर्वात सर्वात पहिलं रेकॉर्डिंग जेव्हा मी आ, सारे गम जिंकले त्याच्यानंतर माझं पहिलं प्रोफेशनल रेकॉर्डिंग झालं सपने नावाचा एक अल्बम आला होता ते तेव्हा त्याच्यातला देख जरा तू छा गे माय हे माझं पहिलं रेकॉर्डिंग असं म्हणता येईल आणि मग त्याच्यानंतर सगळी वाटचाल सुरू झाली फिल्मची अल्बम आणि सिरियल्स वगैरे वगैरे त्या गाण्याची एक छोटीशी जल गायक ते हो? देख जरा तू छा गए माए तुझ्याशी गाताना मला एक प्रश्न म्हणजे आपण जसं गप्पांमध्ये पण होता की तुम्ही जेव्हा गाता तेव्हा शब्दांवर खरं तर तुम्ही प्रेम करत असता तुम्ही काय ऍक्च्युअल शूट होत हा पुढचा मुद्दा आहे हो, हो, हो. पण प्रत्येक शब्द किंवा गाणं जेव्हा नवीन येतं की हे मला हो, गायचंय हो. ही काय भावना असते नेमकी कारण आतापर्यंत तू इतके हिट सिनेमांमधली इतकी हिट गाणी गायलेली आहे प्रत्येक गाणं क्लासिक आहे पण काय गंमत असते म्हणजे तो शब्द जेव्हा हातात येतो तेव्हा काय फिलिंग असते खूप छान प्रश्न आहे रेणुका खरंच की उत्तम चाल उत्तम शब्द आपल्या समोर येतात तेव्हा कधी एकदा माईक समोर जातो आणि गातो असं होतं आणि इतकं शब्दांना महत्व आहे आपल्याकडे की आज कुठलंही गाणं ऐकताना जेव्हा आपल्याला शब्द भावतात चाल भावते तेव्हा ते गाणं आपल्या मनात कायमचं घर करून राहतं असं वाटतं मला त्यामुळे शब्दांना तितकंच महत्व आहे आणि तितकेच दर्जेदार शब्द मला गायला मिळाले आतापर्यंत मग ते रोमॅन्टिक गाणं असू दे किंवा कुठलं सॅड सॉंग असू दे आयटम सॉंग असू सौ दे प्रत्येक गाण्याची एक लज्जत वेगळी आहे आणि जेव्हा उत्तम शब्द गायला मिळतात तेव्हा त्याचं एक समाधान आणि त्याचा एक अप्रूप खूप वेगळा असतं आणि म्हणूनच जसं तू म्हणालीस की कोणतं आवडतं गाणं आहे हे मी सांगू शकत नाही जरूर या गप्पा अशा सुरू ठेवणार एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात पहा फक्त आयडिया डॉक्टर मॅरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण गप्पा मारतोय पण मराठी व्यतिरिक्त पण तू तामिळ असेल किंवा तेलगू असेल कन्नड असेल हे जेव्हा शब्द येतात समोर तेव्हा मराठी हिंदी मध्ये तुम्हाला एक्सप्रेशन पण इथे मग तुम्ही कसं करता अर्थ विचारून घेता आणि मग व्यक्त होता ते कसं असतं हो नक्कीच म्हणजे जेव्हा मी तिथे जाते कोणाचंही गाणं असू दे तिथे कायम ते टोटल गाण्याचा आशय काय आहे कशा प्रकारे शब्द उच्चारला गेला पाहिजे आणि त्याच्या नेमक्या भावना काय प्रसंग कोणता हो आणि ते विचारणं स्तुत्यच आहे कारण का नाहीतर एखादा हॅपी सॉंग असेल आणि तुम्ही ते सॅड गायल ते डझंट मेक सेन्स त्यामुळे जरी कोणी सांगितलं नाही तरी मी डेफिनेटली हा प्रश्न विचारते की नक्की काय मूड आहे गाण्याचा आणि या एखाद्या पर्टिक्युलर शब्दावरती जर वजन असेल तर याचा अर्थ काय तर आणि या गोष्टी काय म्हणतो पण गाताना एक्सप्रेस करायला ह्याची खूप मदत होते आणि डेफिनेटली जेव्हा तुम्हाला सगळा अर्थ कळतो समजतो गाण्याचा तेव्हा मग जी कसरत असते म्हणजे शब्द पण एक्झॅक्ट उच्चारला गेला पाहिजे किंवा त्यातले भाव तसेच निर्माण झाले पाहिजेत ऍट द सेम टाइम जी काय चाल आहे ती सुद्धा व्यवस्थितरित्या मांडली गेली पाहिजे तर या तिन्ही गोष्टी जेव्हा आपल्या माईक समोर इतर भाषांमध्ये गाताना सांभाळायला लागतात त्याची एक कसोटी आणि त्याचं एक चॅलेंज खूप वेगळं असतं आपल्याला येत नसते आणि देवनागरी मधून ते स्क्रिप्ट घेत असतो म्हणजे माझं तर तू स्क्रिप्ट पाहिलं तर ते तुला हसूल पाहिल्यावर हिंदीत असत ता, एखादा शब्द मराठीत असतो एखादा इंग्लिश मध्ये असतो मग तो जसा मला ऐकायला येईल जेव्हा तो लिरिसिस्ट बोलत असतो सांगत असतो तर ते ज्या प्रकारे मला सांगण्यात येतं आणि जसं मला ऐकायला येतं त्याप्रमाणे मला जसं योग्य वाटेल तसा मी तो शब्द लिहून घेते त्यामुळे त्याप्रमाणे त्याचं स्क्रिप्टिंग करून माईक समोर जाते अगदी साऊथ इंडियन याच्याबद्दल विषय निघालाच आहे म्हणून रेमान सरांबरोबर बरोबर देखील तू काम केलेलं आहेस म्हणजे तू इतर आपल्या मराठी असेल हिंदी असेल इथे तू काम केलेलंच आहेस पण रेहमान सरांबरोबर काम करणं ही एक वेगळी गोष्ट आहे की आम्हाला कळणार नाही ती तुझ्याकडून जाणून घ्यायची की काय असतं नेमकं वेगळेपणा काय खासियत काय मला वाटतं रेहमान साहेब असू देत किंवा इलयराजाजी असू देत मला वाटतं प्रत्येकाची एक धाटणी आणि स्टाईलच खूप वेगळे म्हणजे उलट रेहमानजींबद्दल तर तसा आहे की गाणं रेकॉर्ड करायला आम्ही जातो म्हणजे आता काही लेटेस्ट गाणी जी मी गायले त्याच्यात तर ते स्वतः रेकॉर्डिंगला नव्हते <laughs> म्हणजे इनफॅक्ट अख्खं गाणं आम्ही रेकॉर्ड केलं आणि त्याच्यानंतर mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. ते गाणं तिथे ते पाठवतात त्यांना त्याच्यात काय त्यांना करेक्शन वाटल्या ते मला सांगतात अनेक गोष्टी अशा आणि जेव्हा जसं आपण म्हणलो की अमराठी गाणी जी आहेत ती जेव्हा मी त्यांच्याकडे रेकॉर्ड केली तेव्हा तिथे लिरिसिस पण नव्हता oh. प्रेझेंट आणि तेव्हा ते जास्त अवघड जातं आपल्याला कारण का लिरिसिस असल्यावर तो आपल्याला निदान सांगतो पण मी त्याच्यावर वर बोलून अनेक गोष्टी तिकडच्या असं सांगतोय मी करते माईक समोर अशा पद्धतीने आम्ही रेकॉर्ड केलंय किंवा इनफॅक्ट जेव्हा mm रेहमानजींना -hmm. ही सो डाऊन टू अर्थ बेसिकली आणि इतके मितपाशी येते पण जेव्हा एखादी जागा तुम काहीतरी व्हरायटी छान निघून जाते तुमच्या मनाप्रमाणे असेल ती आणि ही गिव्ह टोटल फ्रीडम टू द सिंगर अच्छा आणि ऑफकोर्स इतकं आपण काय काय रेकॉर्ड करतो आणि फायनली जेव्हा त्याचा आउटपुट आपण ऐकतो ते आणि ते सांगतात हा ही जागा छान आली ही अशीच ठेवूया आय थिंक हा जो एक फ्रीडम आहे गायकाला दिला गेला किंवा तो विश्वास आहे की हा गायक हे गाणं त्याच्या पद्धतीने किंवा या जागा त्याच्या आवाजात खूप छान वाटते आणि ऑफकोर्स त्यांचे इनपुट्स असतात की मला नाही मला हे पाहिजे पाहिजे आणि ती ओव्हरऑल प्रोसेस अतिशय सुखद असते आणि अतिशय काय म्हणतो जॉयफुल इव्हेंट असतो रेकॉर्डिंग म्हणजे बरोबर त्याच्यात जी मेहनत असते त्याचं नेहमी ने फळ मिळत एक समाधान खरंच तुझ्याशी आणखी दोन तीन प्रश्न होते माझ्याकडे पण आपल्याला गप्पा कमी मिळतोय पण तुझ्या जे काही पुढचे प्रोजेक्ट असतील खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू आणि या टॉक टाईम मध्ये आज आपण इथेच सांगतोय पहा फक्त आयबीएम